ध्येय निश्चित करताना भान ठेवून करावं आणि ध्येय प्राप्तीसाठी बेभान होऊन काम करावं। जगातील तत्वज्ञानात उल्लेखनीय समजल्या जाणाऱ्या या उक्तीची उकल ज्या व्यक्तीकडून झाली आहे ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव कातकाळे। शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या आपल्या कार्यकुशलतेने स्वर्गीय शिवाजीराव कातकाळे उर्फ दादा यांनी निष्ठेनं सांभाळल्या। शांत, सुस्वभावी, आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या ददीप्यमान आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या राजाला माझा मानाचा मुजरा। सहकार, शिक्षण आणि समाजकारण या त्रिसूत्रीच्या बंधनात असतानाही स्वतः एक आदर्श व्यक्ती म्हणून आदराचं स्थान मिळवणारे सहकार मित्र स्वर्गीय शिवाजीराव महादू कातकाळे यांचा जन्म 1 जून 1954 साली सायखेडा तालुका निफाड येथे झाला। बालपणापासूनच आई वडिलांचं प्रेम आणि संस्कारात वाढलेले शिवाजीराव अभ्यासात अतिशय हुशार होते। वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला होता। आई सीताबाई महादू कातकाळे व वडील महादू नागूजी कातकाळे यांनी आपल्या सर्वच मुलांना समाजसेवेचा व श्रमाचा वसा दिला होता आणि दुसऱ्यांसाठी झटल्यावरच आपल्याही मदतीला कुणीतरी धावून येतं ही जाणीव त्यांनी सर्वांमध्ये रुजवली। गंगूबाई ही शिवाजीराव यांची म्हणजेच दादांची मोठी बहीण। त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय तुकाराम महादू कातकाळे यांचे दादांना नेहमीच मार्गदर्शन असायचे। स्वर्गीय जनाबाई ही दादांची बहीण त्यांना नेहमीच मदतीसाठी धावून यायची। दादांचे सर्वात लहान बंधू मुरलीधर महादू कातकाळे यांनी सुद्धा दादांच्या बरोबरीनं शेतीमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं। दादांचे बालपणीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सायखेडा येथे मामांच्या गावी झाले। 7वीनंतर दादांनी नायगाव ते सायखेडा असा सायकलीवरचा शैक्षणिक प्रवास सुरू केला। ऊन, थंडी, वारा, पाऊस याची तमा न बाळगता नित्य नियमाने शालेय शिक्षण पूर्ण केलं। 10वीपर्यंत दररोज 10 किलोमीटर सायकलीवरचा प्रवास केल्याने त्यांच्यात खेळाडू वृत्तीसुद्धा विकसित झाली होती। त्यानंतर नाशिकमध्ये 1974 साली डोंगरे वसतिगृहात प्रवेश मिळवत बीवायके कॉलेजमधून बीकॉमची पदवी दादांनी मिळवली। या दरम्यान शेती व्यवसायातही ते सातत्यानं काम करीत राहिले। 1976 MSCB विभागात अकाउंटंट पदावर नोकरीसाठी त्यांना संधी चालून आली होती, परंतु गावापासून खूप लांब जाऊन नोकरी करण्यास त्यावेळी वडिलांनी नकार दिला व शेती व्यवसायात मदत करण्यासाठी सांगितलं। वडिलांची आज्ञा मानत स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून दादा कुटुंब व शेतीमध्ये कार्यमग्न झाले। परंतु आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य असलेल्या दादांना भविष्याचं सोनेरी स्वप्न खुणावत होतं। भविष्याच्या वाटेवर धाडसानं पाऊल टाकत त्यांच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू झालं। दिसायला रुबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अशा संस्कारी मुलाला पाहून कलास्वासी रघुनाथ नारायण कुटे मरळ खुर्द यांची कन्या कुसुम यांचा विवाह 1977 शिवाजीराव कातकाळे यांच्याशी निश्चित झाला। विवाहानंतर दादांच्या प्रत्येक कार्यात सकारात्मक हुंकार भरणारी सखी जीवनसाथी त्यांना मिळाली होती, त्यामुळे त्यांचे पंख अधिकच बळकट झाले होते। दादांच्या प्रत्येक कामाचं त्यांना खूप कौतुक असायचं। अबोल असणारे दादा त्यांच्या पत्नी कुसुम कातकाळे यांच्याशी तासन तास संवाद साधायचे व त्यांची सोनेरी स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी ध्येय निश्चयाने मार्गक्रमण करायचे। दादांचं बोलणं कमी आणि काम जास्त यावर ठाम विश्वास होता। सुस्वभावी, रुबाबदार तसेच निष्ठेनं कार्य करण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्र परिवारही खूप मोठा होता। दादांनी त्यांचे मित्र लक्ष्मण सांगळे यांना सोबत घेऊन 1984 गोदावरी इंडस्ट्रीज नावाने मुसळगाव औद्योगिक वसाहत येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर व्यवसायातील गुंतवणुकीचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी 1988 धनलक्ष्मी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली, त्यामुळे गावात सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण झालं। अनेकांना रोजगार मिळाला तर गावातील अनेक कुटुंबांचा व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक निकडीचा प्रश्न कायमचा सुटला। आज नाशिक रोड, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदूर शिंगोटे, सायखेडा या सर्व शाखा दादांच्या मार्गदर्शनाने सुरू झाल्या, त्या आजही नेटानं कार्यरत आहेत। धनलक्ष्मी पतसंस्थेची नायगाव येथील आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज अशी वास्तू सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे।
कोणतंही कार्य अभ्यासपूर्ण करावं हा त्यांचा पहिला सिद्धांत होता. त्यांनी आयुष्यात वास्तवाचं भान ठेवत जगायला शिकवलं. काल्पनिक जगात न वावरता प्रत्यक्षात स्वतःसोबत समाजाचा आर्थिक विकास कसा होईल याकडे त्यांचा कल असायचा. दादांना समाजकारण करताना कुटुंबाचे भान मात्र होतं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नाशिक रोड येथे राहण्यास सुरुवात केली व सतत 8 ते 10 वर्ष नाशिक रोड ते नायगाव मोटरसायकलीचा प्रवास त्यांनी सुरू ठेवला. त्यात त्यांनी मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना योग्य असे संस्कार दिले व त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं. त्यानंतर दादांनी नायगाव येथे गोदावरी स्टील नावाने व्यवसाय सुरू केला. त्यांना व्यवसायात अधिक आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी 1994 नायगाव येथे गोदावरी केमिकल्स नावाने कंपनी सुरू केली. कामाच्या व्यापात ते हळूहळू व्यस्त होत गेले. आपल्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याची खंत मात्र त्यांना नेहमी जाणवायची. त्यामुळे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही आणि 2005 त्या स्वप्नाला मूर्तरूप आलं आणि धनलक्ष्मी शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि नायगाव येथे पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. दादांनी जे जे कार्य सुरू केलं ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेलं. त्यातील मुख्य म्हणजे SSK पब्लिक स्कूल आणि धनलक्ष्मी पतसंस्था. सहकार क्षेत्रात भरघोस कार्य केल्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सहयोगींनी त्यांना सहकार मित्रही पदवी बहाल केली होती. त्यामुळेच त्या पदाचा सन्मान राखत दादांनी शाळेचं नावही सहकार मित्र शिवाजीराव कातकाडे देण्याचं निश्चित केलं. शाळेच्या इमारतीचा पाया उभारताना दादांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आला. त्यांनी पायाभरणी करतानाच लिंब, चिंच, वड, पिंपळ अशा घनदाट छाया देणाऱ्या आणि शेकडो वर्ष मजबूतीने उभ्या राहणाऱ्या झाडांचं वृक्षारोपण केलं. जशी जशी इमारत मोठी होत गेली तशी तशी झाडंही आपली व्याप्ती वाढवत गेली. शाळेच्या विकासासह झाडांचा आलेखही मोठा होत गेला. निसर्गाशी असलेलं दादांचं नातं सर्वांना सुखावणारं ठरलं. शाळेचा निसर्गरम्य परिसर म्हणजे दादांचं अंतर्मनात साठवलेलं सुंदर स्वप्न होय. येथील प्रत्येक झाड जगवण्याचा दादांनी पुरेपूर प्रयत्न केला. ते सर्वांना नेहमी म्हणायचे, मी उद्या या जगात असेन वा नसेन पण ही झाडं मात्र जगली पाहिजे येणाऱ्या पिढ्यांना सावली देण्यासाठी. इथलं प्रत्येक झाड असलं पाहिजे. दादांसाठी जसं झाड महत्वाचं तसे शाळेतील विद्यार्थीसुद्धा तितकेच महत्वाचे. त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांचा मात्र दादांना अभिमान होता. कर्मचारी व आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकार्यांना दादांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखीच वागणूक दिली. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांना दादांचा खूप आदर होता आणि तो सदैव राहील. दादा म्हणजे आपल्या शिक्षकांसोबत व्यावहारिक नातं न ठेवता कौटुंबिक जिव्हाळा जपणारे व्यक्ती होय. शिक्षकांना त्यांनी आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं काय याचा आदर्श घालून दिलाय. त्यांच्या नजरेतून शिक्षक म्हणजे बाळ गोपाळांना आई वडिलांसारखं सांभाळत उज्ज्वल भविष्य घडवून एक उत्तम व्यक्ती बनवणारं विद्यापीठ होय. त्यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कोणतीही अडचण असली तरी दादा ती सुटकीसरशी सोडवायचे. त्यांच्यासाठी शाळेतील मुलं म्हणजे त्यांचे नातवंडच. त्यामुळे त्यांनी कधीच कुणाला रागवलं नाही. उलट खोडकर, मस्तीखोर मुलांना पाहून ते शिक्षकांना नेहमी सांगायचे, या गोष्टी करण्याचं त्यांचं वय आहे, त्यांना रागवू नका, त्यांना त्यांचं बालपण जगू द्या. आपल्या विद्यार्थ्यांसोबत स्वतः संस्थाचालक एक आजोबांसारखं वागताना पाहून शिक्षकांचे डोळे मात्र भरून यायचे. आपल्या शाळेतून नव्या पिढीची निर्मिती होत आहे त्यामुळे त्यांना योग्य संस्कार द्या, शिक्षण व अधिकार मिळाले पाहिजे याकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं. दादा स्वतः खेळाडू वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी शाळेच्या आवारात मुलांसाठी खेळाचं भलं मोठं मैदान उभारलं. त्यांच्या डोळ्यात नेहमीच एक स्वप्न असायचं, या मैदानावरून तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर खेळाडू निर्माण व्हावेत व त्यांनी आपल्या गावाचा, शाळेचा नावलौकिक मिळवावा. जेव्हा या मैदानावरून राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील तेव्हाच खरे दादांचे दिवास्वप्न पूर्ण होईल. कारण मैदानावरची माती आणि इंच इंच जागा त्यांनी रात्रंदिवस घाम गाळून अथक परिश्रमातून फुलवली आहे. ते आजही वाट बघतायत. या मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या डोळ्यात साठवलेलं स्वप्न पूर्ण होण्याची. दादांना समाजकारणात पहिल्यापासूनच रुची होती. त्यांनी अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला योग्य ती मदत केली, मार्गदर्शन केलं.
परंतु नाही हा शब्द दादांच्या शब्दकोशातच नव्हता. या जगात अशक्य असं काहीच नसतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा राजकारणाच्या पायरीवर त्यांनी पाय ठेवला होता तेव्हा गाव पातळीवर स्थानिक निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर दादा प्रथमतः 1996 साली नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय झाले होते. त्यानंतर ते 2002 साली नायगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भरघूस असं कार्य केलं. जिल्हा परिषदेच्या अनेक उपक्रमांना क्रियाशील केलं. त्यांच्याच काळात लोकशाहीर रामनदादा कर्डक यांच्या मूळ गावी देशवंडी येथे त्यांचे स्मारकही उभारले. दादांनी सातत्यानं पाठपुरावा करीत जिल्हा परिषदेकडून निधी मात्र मंजूर करून घेतला होता. दादांनी नाशिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्य करीत असताना दादांना नायगाव परिसरात सहकार चळवळीचे केंद्र बनवण्याचं श्रेय मात्र प्राप्त झालं. दादा क्रियाशील व्यक्ती असल्यामुळे त्यांना समाजकारण करताना त्यात राजकारण नको होतं आणि राजकारण करताना समाज कार्याकडे दुर्लक्ष होताना पाहून त्यांनी 2007 राजकीय क्षेत्राचा मार्ग तिथेच थांबवला व सहकार आणि शिक्षण क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केलं. प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहून दादांना खूप अभिमान वाटायचा. मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या क्षेत्रात मोठं होऊ द्या, सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, हा संस्कार दादांनी सर्व शिक्षकांमध्ये रुजवला होता. दादांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेकरिता असलेली गरज ओळखून सुसज्ज अशी अभ्यासिका गावात सुरू केली. आज येथे शेकडो विद्यार्थी आपल्या भविष्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज होत आहे. आयुष्यभर साध्या पद्धतीने जीवन जगणाऱ्या दादांनी मात्र जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःचं एक विश्व निर्माण केलं. आभाळापर्यंत उंची पोहोचून सुद्धा त्यांचे पाय मात्र जमिनीवर चिकटून होते. अतिशय निगर्वी निस्वार्थी असलेले दादा अडलेल्या नडलेल्या प्रत्येकासाठी धावून जात, त्यामुळे प्रत्येकाच्या अंतर्मनावर त्यांचं नाव आपसुकच कोरलं गेलं. दादांनी जितका वेळ समाज कार्यासाठी दिला तितकंच महत्त्व आपल्या कुटुंबाला दिलं. त्यांची मोठी मुलगी अनुराधा जेव्हा झाली तेव्हा आपल्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला असे उद्गार काढणाऱ्या दादांनी खरोखरच धनलक्ष्मीच्या नावाने आज विविध क्षेत्रात उभं केलेलं काम पाहून मुलीबद्दल त्यांचा अभिमान त्यांच्या कृतीतून जाणवतो. त्यांचा मोठा मुलगा संग्राम दादांच्या प्रत्येक कामात दादांसोबत खंबीरपणे उभा होता. आज संग्राम यांच्यावर धनलक्ष्मी परिवाराची तसेच संपूर्ण कुटुंबाची आणि सहकार क्षेत्रातील पतसंस्थेची जबाबदारी आहे. संग्राम यांच्या कार्यकुशलता कर्तृत्वाबद्दल दादांना प्रचंड विश्वास होता. तो त्याच विश्वासाच्या बळावर आज संग्राम कार्य करीत आहेत. पत्नी जयश्री कातकाडे या सुद्धा पतसंस्थेच्या कामात संग्राम कातकाडेंसमवेत कामात व्यस्त आहेत. दादांची उणीव कुटुंबात सर्वांनाच भासत असते, परंतु भूतकाळावर वर्तमानाचं पांघरून घालावंच लागतं आणि पुढे चालावंच लागतं. परंतु आपल्या माणसांची आठवण सदैव आपल्याला येत असते. दादांचा लहान मुलगा कुणाल यांनी दादांचं सुवर्ण स्वप्न असलेल्या शिक्षण संस्थेचा कार्यभार आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्याच आदर्शांवर चालत शाळेचं व संस्थेचं नाव उंच शिखरावर पोचवण्यासाठी कुणाल कातकाडे कार्यमग्न आहे. संस्थेचा विस्तार वाढल्यामुळे पत्नी उज्ज्वला कातकाडे या कुणालसोबत शाळेच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सांभाळून खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. दादांचा सहवास शाळेतल्या प्रत्येक भिंतीत आहे. परिसरातील प्रत्येक झाडामध्ये दादांचा श्वास आहे. मैदानावरच्या मातीत दादांच्या परिश्रमाचा सुगंध आहे. त्यामुळे दादा सातत्यानं कुणाल यांच्या पाठीशी उभे असल्याचा भास त्यांना नेहमीच होत असतो. प्रत्येक मुलीला बापाचं जितकं कौतुक असतं तितकंच प्रेम बापालाही मुलीवर असतं. कीर्ती म्हणजे दादांची सर्वात लाडकी कन्या. कीर्तीच्या डोळ्यात आजही दादांची प्रतिमा तरळताना दिसते. दादांनी केवळ मुलींनाच नाही तर घरातील सुनांना सुद्धा मुलींप्रमाणेच माया लावली. वडिलांप्रमाणे त्यांचाही सांभाळ केला, त्यामुळे त्यांनाही माहेरची आठवणही कधी आली नाही. केवळ एकच खंत सर्वांना राहिली की त्यांची सेवा करण्याची संधी परमेश्वराने फार लवकर हिरावून घेतली. दादांनी शेवटचे काही वर्ष आपल्या नातूंसोबत खेळण्यात घालवले. ते नातूंसोबत खूप गप्पा मारायचे, त्यांच्यातही आदर्श संस्कारांची पेरणी करायचे. आपल्या नातूंचं त्यांना विशेष कौतुक असायचं.
त्यांना प्रत्येकामधील गुणकौशल्य हेरण्याची किमया होती। म्हणूनच त्यांनी मोठा नातू राज आर्किटेक्ट होऊ शकतो हे भाकीत केलं आणि त्याला आर्किटेक्ट शाखेची निवड करायला सांगितलं। आज त्यांचं स्वप्न पूर्णत्वास येताना राजला दादांची उडीव जाणवती आहे। त्यासोबतच करण व अमन यांच्यातील क्रीडागुण ओळखून त्यांना उत्तम क्रिकेटपटू घडवण्याबद्दल दादांचा नेहमी आग्रह असायचा। दादा स्वतः नातूंच्या सरावासाठी तासनतास मैदानावर असायचे आणि त्यांना पुरेपूर प्रोत्साहन द्यायचे। आपली नात कादंबरी, भविष्यात डॉक्टर होणार हा आत्मविश्वास तिला दिला। सर्वांना आपापल्या क्षेत्रात आवडीनुसार दादांनी दिलेलं मार्गदर्शन कामी आलं, परंतु सर्वात लहान नात निहारिकाला भविष्यात नेमकं काय व्हायचं हे दादा न सांगताच निघून गेले। ही खंत त्याची मुकलेला नेहमी जाणवत असते। आपल्या वक्तृत्वाने सर्वांना प्रभावित करणारे दादा विद्यभाषी व हजरजबाबी तसेच शिस्तप्रिय असल्यामुळे सर्वांनाच त्यांची आदरयुक्त भीती होती। ते विज्ञाननिष्ठ व तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व होते। दादांच्या कार्याचा आलेख उंच शिखरापर्यंत पोहोचल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा उद्धार झाला व दादा हीच काही काळानंतर गावाची ओळख बनून गेले। पतसंस्थेच्या माध्यमातून दादांनी अनेकांना व्यवसायात उभारी घेण्यासाठी मदत केली। अनेकांचे व्यवसायही त्यातून उभे राहिले। या काळात दादांना अनेक निष्ठावंत सहकाऱ्यांची साथ मिळाली। दादांसोबत सावलीसारखे सर्व सहकारी प्रत्येक कार्यात सहभागी असायचे। दादांवर असलेल्या विश्वासामुळे आजही दादांच्या पश्चात सर्व सहकारी ठामपणे संस्थेच्या पाठीशी उभे आहेत। दादांच्या कीर्तीचा आलेख हा इतका मोठा आहे की त्यांच्याबद्दल सर्वत्र केवळ सकारात्मक चर्चेचा सूर येत असतो। आयुष्य खूप छोटं आहे आणि कामं खूप मोठी आहेत, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा आणि सतत कार्यमग्न रहा हा संस्कार त्यांनी प्रत्येकामध्ये रुजवला। सर्व काही नित्यनियमानं सुरू असताना अचानक लॉकडाऊनचा काळ आला, तेव्हा सर्व आपापल्या घरात निमूटपणे बसलेले असतानाही दादा मात्र 2 वर्षांच्या काळात शेतातील घराचं पूर्ण राहिलेलं काम करण्यात पूर्णपणे व्यस्त होते। दादांना शेतात एखाद्या मजुरासारखं उन्हातानात राबताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचं। अजूनही बरंच काम करायचं आहे, खूप मोठं स्वप्न पूर्ण करायचं आहे। वर्षानुवर्ष संस्थेची शाळेची प्रगती व त्याचा विकास मला पाहायचा आहे असं म्हणणारे दादा मात्र सर्व काही सुरळीत असताना मे महिन्यात कोरोनाच्या विळख्यात अडकले आणि ते कायमचे। हॉस्पिटलमध्ये 27 दिवस मृत्यूशी झुंज देत राहणारे दादा त्या काळात भूतकाळ व भविष्यकाळाचे गणित जोडवत होते। अजून किती कामं बाकी आहेत याचा हिशोब मांडत होते आणि दवाखान्याच्या 4 भिंतीतही सकारात्मक राहून काव्यरचना करीत होते। पुस्तकांचं वाचन करण्याची आवड असल्यामुळे दादांनी अनेक पुस्तकं वाचलीत आणि शेवटी उगवलेल्या सूर्याला केव्हा तरी मावळावंच लागतं पुन्हा उगवण्यासाठी। तसंच झालं। 29 मे 2021 स्वर्गीय शिवाजीराव कातकाडे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हे जग सोडून निघून गेले तेव्हा एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला, परंतु त्याची प्रकाश किरणे अजूनही या पृथ्वीवर आहेत। त्याचा उजेड अजूनही शेकडो वर्ष हजारो वर्ष पिढ्यांपिढ्यांचं भविष्य घडवत राहील। मी गेल्यानंतरही तुम्हाला हा विद्याज्ञानाचा यज्ञ प्रज्वलित ठेवायचा आहे आणि अभ्यासू आत्मविश्वासाने भविष्याची वाटचाल करणारी पिढी घडवायची आहे। हा विश्वास संस्थेच्या प्रत्येक व्यक्तींमध्ये दादांनी रुजवला आहे, त्यामुळे हे प्रगतीच्या पथावर यशाच्या शिखरावर पोहोचताना प्रत्येक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांची साथ कायम राहणार आहे हा ठाम विश्वास आहे। दादा तुम्ही कुठे गेलात? तुम्ही तर आहात या शाळेच्या प्रांगणात आमच्या सोबत सातत्यानं। आजही उन्हाचे चटके सहन करीत आपण नवा श्वास देण्यासाठी सज्ज आहात। दादा तुम्ही शाळेच्या प्रांगणात उभ्या असलेल्या झाडाच्या रूपात आम्हाला पुन्हा सावली देणार आहात। जोपर्यंत हे झाड आहे तोपर्यंत शेकडो वर्ष आपण सदैव आमच्या सोबत राहाल। आपणास विनम्र अभिवादन।